हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. आणि आता चालू आहे माझं मॉर्निंग रुटीन. तर आज भरपूर कपडे होते आणि कालसुद्धा धुतले होते, पण आता ट्युशनमध्ये ओल्या झाल्यानंतर गुडियासुद्धा ओली होते बरेचदा, कारण आधी पाऊस नसतं, घ्यायला गेलं तर मग पाऊस राहतो, तर बाप लेखं मिळून ओले होतात आणि मग बरेच कपडे निघतात. कारण ते ओले, इतके सारे ओले कपडे आपण तसेच राहूसुद्धा देऊ नाही शकत, अंगालासुद्धा नाही आणि बिना धुवायचेसुद्धा नाही. तर त्याच्यामुळं आता इतक्या दोन तीन ड्रेस एक्स्ट्रा निघत आहे, तर एवढे कपडे निघत आहे. तर आता मी ते धुवून घेणार आहे आणि ब्लॉग केला आहे तुमच्याबरोबर शेअर. तर माझे इन्स्टा आय डी आहे रेखा वानखडे 10, तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासुद्धा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल बघा, न स्किप करता. तर छान थोडा थोडा पाऊस चालू आहे कालपासून, म्हणजे चालूच आहे. तर आता मी कपडे भिजत घालते आहे आधी, आणि आज काही सर्फ एक्सलमध्ये नाही टाकणार आहे साधे, कारण हे कपडे ओले झालेलेच आहे, सगळे चांगले आहे आणि काहीच फक्त याच्यामध्ये असे धुवायचे आहे जे ओले झालेले नव्हते, धुवायचेच होते मला. तर आता टबमध्ये टाकून घेते आधी आणि मग हे करते. तर टबमध्ये पाणी घेऊन घेते आणि पाणी घेऊन थोडा निरमा घालते. साधा मोबाईल बंद कर आणि हा शूटचं बघ तुझ्या काय. तर आता पाणी टाकते आणि हा बाहेर मी कपड्यांसाठी एक्स्ट्रा ड्रम भरलेला राहते, हे मी नेहमी सांगत असते. तर आता मी सगळे कपडे याच्यामध्ये टाकते. तर मला टाइमपास करायचा नाही आहे, बरेच काम आहेत. तिथे ठेव ना. तर आता हे कपडे मी निरम्यात भिजत घातलेले आहेत व्यवस्थित. तर आता स्वच्छ क्लीन करून घेते 5 मिनिटांनी. तर छान भिजत आहे तोपर्यंत. तोपर्यंत शूज धुते, कारण शूज सुद्धा धुवायचा आहे. सार्थक मी व्हाईट शूज आहे, सॅटरडेला जायचा असतो घालून, तर खूप घाण केला आहे 2 दिवसातच नवीन शूज. तर तो आता क्लीन करून घेते व्यवस्थित. आहे आणि ब्रशनी व्यवस्थित क्लीन करते. तर आज या साईडला उजेड आहे, नाही तर तुम्हाला माहिती आहे खूप जास्त अंधार राहतो. तर आता त्याला साबण लावून ठेवली होती त्यांनी, त्याला धुवायला सांगितलं पण त्यांनी नाही धुतला, म्हणून आता मला धुवावा लागून राहिला. तर आता मी घाई गडबड मध्ये पटापट धुवून घेते आहे, कारण मला कपडे सुद्धा धुवायचे आहेत. आणि मशीन मध्ये सुद्धा टाकले तर छान निघतात, पण मशीन मध्ये जास्त टाकावे नाही, कारण मग त्याचा कपडा मशीन मध्ये माहिती आहे लवकर खराब होता शूज, असं मला तरी वाटत. त्याच्यामुळं तिचा तर चांगलाच वाटत आहे सार्थक थोडा आगे. तर पावसाची माती आणि हा कॅनव्हासचा शूज आहे, त्याच्यामुळे खूप जास्त खराब झाला.
तर जे कपडे मला पटापट असेच धुवून घ्यायचे आहेत ते असेच धुवून टाकते आणि जे वाटलं ज्याला ब्रश लावायचा आहे त्याला ब्रश लावते. ही साडी मी फक्त काल 5 मिनिट 2 रील्स बनवले होते आणि बाहेर पाऊस होता तर त्याच्यामुळं थोडा पदर बिदर खाली पावसाच्या पाण्यात भिजला होता म्हणूनच धुवून घेतली आहे, नाहीतर छानच आहे. आणि ही कपडे काल पावसात भिजले ट्युशनला आणायच्या वेळेस गुडियाला तर त्याच्यामुळं आणि जीन्स हाताने धुवायला खूप जड जातो, ब्रश वगैरे लावून घेत असते कधी नाहीतर मग हाताने. आता जीन्स वगैरे जास्त हाताने धुवायची खूप वर्षापासून सवय नाही कारण मी कधीतरीच हाताने धुते नाहीतर मग मी तुम्हाला माहिती आहे मी मशीन मध्येच टाकत असते. आता सॉक्स वगैरे आहेत तर थोडे सॉक्स जास्त घाण करतात मुलं त्याच्यामुळे सॉक्स मी खाली धुवून घेत आहे. सार्थक सॉक खूप जास्त घाण करतो आणि रुमाल सुद्धा तसा केल्याने होत नाही कारण आमच्याकडे रुमाल सुद्धा खूप खराब करतात एका दिवसातच, तर रुमालाला परत साबण लावावीच लागते. आता झाले माझे सगळे कपडे क्लीन आणि आता हे निरम्याचं पाणी आहे याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी टाकेल पायदान वगैरे टाकेल म्हणून मग ते पाणी राहू देते आणि दुसऱ्या पाण्याने क्लीन करते. तर एक मोठी बकेट घेते आणि त्याच्यामध्ये कपडे क्लीन करते. पटापट सगळे कपडे धुवून घेतले आहे आणि पावसाचं वातावरण आहे म्हणजे पावसाचं वातावरणच नाही पाऊसच चालू आहे, रिमझिम रिमझिम पावसाचं चालू आहे त्याच्यामुळं मशीन मध्ये ड्राय करून घेते. मशीन मधून ड्राय करते आणि मग घरातच सुकायला टाकून देणार. तर असे पटापट धुवून घेतलेले आहेत कपडे मी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? तर या साईडला अंधार पडतो म्हणून मी या बाजूला होते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इन्स्टा आयडी आहे रेखा वानखडे 10, तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. बाय.